अशाच सुंदर अर्थाच्या कविता प्रभात परिवारातील सदस्य या ठिकाणी सादर करतात आहेत. असेच वैचारिक लिखाण करणारे कवी मित्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपला झेंडा गाडणारे कवी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय गजानन बाठे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली उंबरठा नावाची कविता या ठिकाणी सादर करावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाठे सरांसाठी. धन्यवाद वकील साहेब. अध्यक्ष महोदय, जेव्हा 2017 मी प्रभात जॉईन केलं तेव्हा मी फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो, तर तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत आहे की फ्लॅटमध्ये उंबरठा नसतो. का नसतो मलाही माहीत नाही, त्याची धार्मिक कारणंसुद्धा मला माहीत नाहीत, पण पूजा करायची होती. बायकोनं सांगितलं, सुखी जीवनाचं सूत्र सांगतो, बायकोच्या होच्या पुढे आणि नाईच्या मागं राहिलं की संसार सुखी होतो. ती सगळंच करते, मग आपल्याला काही करायचं काम पडत नाही. त्यामुळे मी विनाकारण आपली बुद्धी लावली नाही आणि तो उंबरठा घेऊन आलो. हो, मी खरं सांगतो आहे सर, म्हणजे आम्ही आता सध्या इंग्रजीमध्ये 9th स्टँडर्डला एक चॅप्टर शिकवत आहे, अ ट्रूली ब्युटिफुल माइंड. आणि त्या चॅप्टरमध्ये आइन्स्टाईन, अल्बर्ट आइन्स्टाईन, मी नाही जिनियस, दॅट इज कन्सिडर्ड द जिनियस वन, त्या माणसालासुद्धा त्याच्या आयुष्यातला कौटुंबिक कलह सांभाळता आला नाही. त्यामुळे ते सांभाळतेनं खूप महत्त्वाचं आहे, आपल्या घराला घरपण जपणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटते. त्यामुळे एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यासमोर. कवितेचं नाव आहे उंबरठा. ती म्हणाली, अहो एकटा का. हा सूर 5-6 वर्षानंतरचा होता, स्टार्टिंगच्या वर्षी असता तो वेगळा असता. ती म्हणाली, अहो एकटा का, घर छान पण उंबरठा हवा. ती म्हणाली, अहो एकटा का, घर छान पण उंबरठा हवा, नको उगीच कटकट म्हणून उंबरठा सागाचा आणला नवा. नगो उगीच कटकट म्हणून उंबरठा सागाचा आणला नवा, घर मातीचं असो व मनाचं, आरोग्य त्यालाही असतंच. वा, घर मातीचं असो व मनाचं, आरोग्य त्यालाही असतंच. छान खेळत राहावी हवा, छान खेळत राहावी हवा, दरवाजे खिडक्यांना स्थान जास्त. उंबरठा ही शिकवण आहे, उंबरठा ही शिकवण आहे, मर्यादांची आठवण आहे, माप जिने ओलांडून यावे त्या लक्ष्मीसाठी साठवण आहे. वा वा वा, क्या बात. उंबरठा ही शिकवण आहे, मर्यादांची आठवण आहे, माप जिने ओलांडून यावे त्या लक्ष्मीसाठी साठवण आहे. तृष्णा क्षमवतो तो पानवठा, तृष्णा क्षमवतो तो पानवठा, घरपण साधतो तो उंबरठा, तो उंबरठा ओलांडावा का नाही, प्रश्न ज्याचा त्याचा मोठा, प्रश्न ज्याचा त्याचा मोठा. मित्र, हा उंबरठा म्हणजेच मर्यादा आणि संयम. आणि तो काय असतो आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांना पाहिलं नाही, पण आदरणीय सरांकडे पाहून आपण निश्चितच की संयम आणि मर्यादा काय असते हे आपण शिकू शकतो, आपण ते जाणू शकतो. नक्की. मी काल वकील साहेबांना फोन केला की म्हटलं, सर एका पोएममध्ये तर होऊ शकत नाही, वर्षभर तुम्ही कार्यक्रम घेत नाही, बरोबर आहे, आणि स्टाफ रूममध्ये आमचं कोणी ऐकत नाही, बरोबर आहे. त्या म्हटलं, बाबा मी वेळेवर काय होईना, पण एक पोएम तर चिपकवणारच आहे. तर म्हणजे ठीक आहे. तर प्रेम ॲक्च्युली ही एक खूप ओव्हर रेटेड संकल्पना आहे, खूप निखळ संकल्पना आहे. मग प्रेम म्हणजे नेमकं काय असते हे मी कधीतरी म्हटले असेल, पण कवितेचे अर्थ बघा कसे बदलतात. हीच कविता जर मी प्रेयसी समोर म्हटली तर ते प्रेमगीत आहे. हीच कविता जेव्हा एक बाप आपल्या मुलाकडे पाहून म्हणतो तेव्हा ते बापाचे शब्द आहेत. आणि जेव्हा एका शिक्षक जेव्हा त्याच्या मुलाकडे पाहतो, त्याच्या विद्यार्थ्यांकडे पाहतो, तेव्हा तीच कविता त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे कविता कधी एसॉटरिक नसते की ती एका विशिष्ट ग्रुपमध्ये तुम्ही बांधून शकत नाही. तर प्रेम म्हणजे नेमकं काय असते, तर जेव्हा आपण आपल्या अस्तित्वाचा शोध दुसऱ्यामध्ये घेतो तेव्हा त्याला प्रेम म्हणतात. तर तुमच्या समोर सादर करतोय की तुझा निष्पाप चेहरा ते खळखळून हसणं, तुझा निष्पाप चेहरा ते खळखळून हसणं, अघोरी वाटतं मनाला क्षणभर तुझं नसणं. अघोरी वाटतं मनाला क्षणभर तुझं नसणं, म्हणजे रोहित सरांच्या मुलाचा काल वाढदिवस होता. इमॅजिन करा की रोहित सर बोलतात हे शब्द की त्यांच्या मुलासाठी, की तुझा निष्पाप चेहरा ते खळखळून हसणं, अघोरी वाटतं मनाला क्षणभर तुझं नसणं, कळतं का तुला चोरून का मी बघतो, कळतं का तुला चोरून का मी बघतो, अरे आठवणीत रोज तुझ्या तारे मोजीत का निसतो. कळतं का तुला तारे, कळतं का तुला चोरून का मी बघतो, आठवणीत रोज तुझ्या तारे मोजीत का निसतो,
कधी कधी मी तुला उगीचच टाळतो, कधी कधी मी तुला उगीचच टाळतो, न भेटण्याची शपथ प्रत्येक वेळी मीच मोडतो, एकदा तरी विचार मला काय आपलं नातं, एकदा तरी विचार मला काय आपलं नातं, अरे टोकावरचे दोन ध्रुव मग तुझं माझं का जुळतं, टोकावरचे दोन ध्रुव मग तुझं माझं का जुळतो. आता कवितेचे संदर्भ बघा कसे बदलतात. नातं नसून तुझ्याशी म्हणजे शिक्षक, आणि नातं असून तुझ्याशी म्हणजे बाप किंवा प्रियकर. की नातं नसून तुझ्याशी का मी असा वागतो, कारण तुझ्यात कुठेतरी मी मला शोधतो, कारण तुझ्यात कुठेतरी मी मला शोधतो. धन्यवाद. नातं नसून तुझ्याशी, नातं असून तुझ्याशी का मी असा वागतो, कारण तुझ्यात कुठेतरी मी मला शोधतो. क्या बात है बाटे सर. सुरुवातीच्या कवितेत मर्यादांचं अतिशय चांगलं महत्त्व त्यांनी आपल्याला इथे विशद केलं, आणि आताच्या याच्यात नात्यांचा गोडवा त्यांनी या ठिकाणी सांगितला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाटे सरांसाठी. अतिशय चांगल्या शब्दांचा, अतिशय चांगल्या रूपकांचा वापर त्यांनी केला आहे, आणि तेवढंच चांगलं सादरीकरणही त्यांचं असतं. तर